हेलो एवरीवन, आई एम योर मैथ्स टीचर लखन सर फ्रॉम साइंस एकेडमी दम। सो स्टूडेंट, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट चैप्टर ऑफ मैथमेटिक्स पार्ट फर्स्ट, दैट इज अलजेब्राचा अपन सेकंड चैप्टर स्टार्ट करणार आहोत, दैट इज रियल नंबर्स। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस व्हाट इज रियल नंबर्स। ओके, सुरुवातीला आपण रियल नंबर म्हणजेच काय किंवा रियल नंबर कोणापासून तयार होतात किंवा कोणकोणते नंबर्स रियल नंबर मध्ये बिलॉंग्स होते आपण पाहूया। ओके, सो रियल स्टुडंट्स, रियल नंबर मीन्स एनी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एज वेल एज ऑल इंटीजर्स, ऑल रॅशनल, ऑल इरॅशनल नंबर्स आर रियल नंबर्स। म्हणजेच आपण आतापर्यंत जे जे काही नंबर्स पाहिलेत सगळे नंबर हे रियल नंबर आहेत। ओके, थोडक्यात क्लासिफिकेशन ऑफ रियल नंबर आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर मध्ये डिस्कस केलेले, दॅट इज सेट्स मध्ये आपण हे सगळं रिलेशन्स चेकआउट केलेले आहेत। परत एकदा आपण ह्या चॅप्टर मध्ये आज रियल नंबर्स बद्दल थोडक्यात पाहूया। ओके, सो रियल नंबर मेनली सब डिवाइडेड इंटू टू टाइप्स। रियल नंबर मेनली दोन नंबर मध्ये डिवाइड केले जातात, ते म्हणजेच रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स। रॅशनल नंबर्स आहेत, इरॅशनल नंबर्स। त्याच्यानंतर रॅशनल नंबर्स आर सब डिवाइडेड इंटू थ्री टाइप्स। रॅशनल नंबर कोणापासून तयार होतात, तर रॅशनल नंबर हे मेनली तीन नंबर पासून तयार होतात, ते म्हणजेच नॅचरल नंबर, त्यानंतर होल नंबर्स and last one, that is integers आणि irrational number। ओके, हे असे आपल्याला अभ्यास करायचा आहे। म्हणजेच काय, तर रिअल नंबर्स म्हणजे काय, एनी नंबर दॅट इज पॉझिटिव्ह नंबर, एनी निगेटिव्ह नंबर, एनी इंटीजर, एनी रॅशनल, एनी इरॅशनल नंबर, हे सगळे नंबर्स हे रिअल नंबर्स आहेत। राईट, म्हणजेच कोणताही नंबर तुम्ही कन्सिडर करा, ते सगळे नंबर्स काय असणार आहेत, रिअल नंबर, दॅट इज ऑल नंबर्स आर रिअल नंबर्स। ओके, जनरली नंबर सिस्टीम मध्ये दोनच नंबर आपल्याला अभ्यास करायचे, एक म्हणजेच रिअल नंबर आणि दुसरा असतो इमॅजिनरी नंबर। आपण फ्रॉम एलकेजी युकेजी अप टू टेन्थ आपल्याला फक्त रिअल नंबरचा स्टडी करायचा आहे, आणि ह्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आफ्टर टेन्थ इलेव्हन्थ आणि ट्वेल्थला जातात त्यावेळेस तुम्हाला इमॅजिनरी नंबरचा स्टडी करायचा आहे। म्हणजे अप टू टेन्थ आपल्याला फक्त रिअल नंबरच आहेत आणि इमॅजिनरी नंबरचा स्टडी हा आपल्याला इलेव्हन्थ नंतर करायचा आहे। ओके, म्हणूनच सांगताना सांगितलं की एव्हरी नंबर, आतापर्यंत आपण जे काही नंबर्स पाहिलेत ते सगळे नंबर्स काय आहेत, रिअल नंबर। ओके, सो रिअल नंबर्स आर मेनली फॉर्म फ्रॉम टू नंबर्स, दॅट इज रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर्स। नाव अगेन रॅशनल नंबर्स आर सब डिवाइडेड इंटू थ्री टाइप, दॅट इज नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटीजर्स। ओके, तर पाहूयात वन बाय वन, आपण एक सुरुवात करूयात नॅचरल नंबर पासून। एज वी नो दॅट व्हॉट इज नॅचरल नंबर, नॅचरल नंबर फर्स्ट ऑफ ऑल डिनोट कशाने करणार आहोत आणि कोणते कोणते बिलॉंग्स होतात। सो नॅचरल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल एन अँड दे आर स्टार्ट फ्रॉम वन अँड अप टू इन्फिनाइट। ओके, ते इन्फिनाइट नंबर्स आहेत। नेक्स्ट होल नंबर्स। आता नॅचरल नंबर आणि होल नंबर मध्ये काय डिफरन्स आहे, तर नॅचरल नंबर हा होल नंबरचा सबसेट आहे। अगेन वी ऑलरेडी डिस्कस ऑल दिस थिंग्स इन अ फर्स्ट चॅप्टर, दॅट इज सेट मध्ये आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे। नॅचरल नंबर इज ए सबसेट ऑफ होल नंबर। नॅचरल नंबर हे होल नंबरचा सबसेट आहे। म्हणजेच काय, ऑल नॅचरल नंबर्स आर प्रेझेंट इन ए होल नंबर। राईट, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नॅचरल नंबर अँड होल नंबर, एक्सेप्ट झिरो ऑल नंबर्स आर सेम। म्हणजेच होल नंबर मध्ये फक्त एक नंबर एक्स्ट्रा असतो, तो म्हणजे झिरो। ओके, सो होल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर डब्ल्यू and they are starts from zero and up to infinity. So this is the difference between natural number and whole number. Then there are integers. So integer means what? Integer che don type ahet, ek positive integer hai, negative integer. Okay, as well as they include zero. Integer madhe positive number astat, mhanje all positive numbers, all negative numbers, as well as they are including zero. Ma integer madhe don type, positive integer, negative integer. Okay, so integers are denoted by capital letter I
और जनरली इट इज डिनोटेड बाय झेड ऑल्सो, त्याला झेड ने पण डिनोट करतो आपण. ओके, सो इट इन्क्लूड्स झिरो, ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स अप टू इन्फिनिटी अँड ऑल निगेटिव्ह इंटीजर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स अप टू इन्फिनिट. ओके, असे हे रॅशनल नंबर जे आहे तीन सब टाईप्स, आणि ह्या तीन नंबर पासून रॅशनल नंबर तयार होतो. सो रॅशनल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर क्यू अँड दे आर इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू. आणि ते कोणाच्या फॉर्म मध्ये असतो, तर पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये असतो, वेअर पी अँड क्यू बोथ आर बिलॉंग टू इंटीजर. पी अँड क्यू दोन्हीही काय असतात, इंटीजर असतात, राईट. मॅज वी नो दॅट नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर, लाईक वाईज होल नंबर्स आर सबसेट ऑफ इंटीजर्स, and now integers are subset of rational number because rational numbers are formed from natural number, whole number and integers. But integers madhe tumche natural number hi include hotat, pa 1 pasun start hotat, whole number sudha include hotat, starts from 0. Therefore integers are a subset of rational number, mhanje integer hi sudha rational number je subset is. So the rational number means what? The numbers which can be form in the numerator upon denominator form, म्हणजे असतो p by q च्या फॉर्म मध्ये असतो, where the important condition is q is not equals to 0, पण इथे q हा 0 नसणार, त्याला म्हणायचं आपण रॅशनल नंबर. अँड इरॅशनल नंबर म्हणजे काय, द नंबर्स व्हिच कॅन बी नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, जे नंबर नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतात त्याला म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स. ओके, म्हणजेच काय, द ऑल नॉन परफेक्ट स्क्वेअर्स, जे काय सगळे नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत ते सगळे इरॅशनल नंबर असतात. मग नॉन परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे, अंडर रूट 2, अंडर रूट 3, आता इथे अंडर रूट 4, अंडर रूट 4 चा विचार केला तर अंडर रूट 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर रूट, कुणाचा आहे, 2 चा, दॅट्स व्हाय इट इज अ रॅशनल नंबर. सो इरॅशनल नंबर मीन्स व्हॉट, आयदर इट इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग ऑर ऑल नॉन परफेक्ट स्क्वेअर, दॅट इज अंडर रूट 2, अंडर रूट 3, अंडर रूट 5, अंडर रूट 6, अंडर रूट 7, एक्सेट्रा, ऑल दीज नंबर्स आर इरॅशनल नंबर. हे आपण रिअल नंबर बद्दल थोडक्यात पाहिलं, म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, ते रिलेशन कसं, ऑल नॅचरल नंबर्स आर सबसेट ऑफ होल नंबर्स, नॅचरल नंबर्स इज अ सबसेट ऑफ होल नंबर, देन होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटीजर्स, होल नंबर हे कोणाचा सबसेट आहे, इंटीजरचा. नाउ इंटीजर इज ए सबसेट ऑफ कोणाचा आहे, इंटीजर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर, अँड रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ रियल नंबर. हे सबसेट रिलेशन बिटवीन ऑल दीज नंबर्स हे आपण आता पाहिलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा थोडक्यात. ओके, आपल्याला रियल नंबर बद्दल थोडक्यात लक्षात ठेवायचे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज एव्हरी नंबर इज ए रियल नंबर. आतापर्यंत आपण जे जे काय नंबर पाहिले सगळे रियल नंबर असतात. फॉर एक्झाम्पल मायनस 2, 1/2, राईट, मायनस 1/2, अंडर रूट 5, राईट, ऑल पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटीजर्स रॅशनल ऑल इरॅशनल नंबर्स एव्हरीथिंग एव्हरी नंबर इज ए रियल नंबर. ओके, आता ह्याच्यानंतर रॅशनल नंबर साठी आपल्याला काही प्रॉपर्टीज पाहिजेत, प्रॉपर्टीज ऑन रॅशनल नंबर. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रॅशनल नंबर म्हणजेच काय, रॅशनल नंबर्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर क्यू अँड दे आर इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू वेअर क्यू इज नॉट इक्वल्स टू 0. हे रॅशनल नंबर बद्दल आपण पाहिलं. ओके, तर ह्या रॅशनल नंबर साठी आपल्याला काही प्रॉपर्टीज अभ्यास करायच्यात. ओके, बिफोर अप्लाइंग द प्रॉपर्टीज, प्रॉपर्टी पाहण्या अगोदर आपल्याला रॅशनल नंबरचं काय ऑर्डर रिलेशन आहे, ऑर्डर रिलेशन म्हणजेच हाऊ टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स त्याच्याबद्दल थोडक्यात पाहिजे आपल्याला. तो पॉईंट आपल्याला आत्ता जरी नेसेसरी नसेल वाटेल तरी आपल्याला फोर्थ चॅप्टर रेशो आणि प्रोपोर्शन मध्ये कम्पॅरिझन ऑफ रेशो असा एक पॉईंट आहे, त्याच्यामध्ये ते परत यूज होणारच आहे. ओके, समजा इफ पी बाय क्यू अँड आर अपॉन एस आर टू रॅशनल नंबर्स, आहेत ना हे दोन रॅशनल नंबर, बिकॉज
दे आर इन द फॉर्म ऑफ पी वाय क्यू एंड आर अपॉन एस. ओके आता हे दोन रॅशनल नंबर आहेत आणि ह्या दोन रॅशनल नंबर थोडक्यात आपल्याला कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन म्हणजेच काय, तर कोणता रॅशनल नंबर हा ग्रेटर आहे हे हाऊ टू डिसाइड विच रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन द अदर टू. तर काय करायचंय पहा, तुम्हाला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करायचंय, पी ने एस ला मल्टिप्लाय करायचंय, पी मल्टिप्लाय बाय एस अँड क्यू मल्टिप्लाय बाय आर. जर पी मल्टिप्लाय बी पी मल्टिप्लाय बाय एस अँड क्यू मल्टिप्लाय बाय आर यांचा प्रोडक्ट जर इक्वल असेल, यांचा प्रोडक्ट काय असेल इक्वल असेल, तर हे दोनही रॅशनल नंबर्स काय असतील इक्वल असतील. देन पी बाय क्यू इज इक्वल्स टू आर अपॉन एस. म्हणजेच ते दोनही रॅशनल नंबर काय असतील इक्वल असतील. वेर ज्यावेळेस त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा इक्वल असेल त्यावेळेस ते दोनही रॅशनल नंबर कसे असतील इक्वल असतील. ओके सेकंड थिंग, आता पी मल्टिप्लाय बाय एस अँड क्यू मल्टिप्लाय बाय आर, इन दॅट केस पी मल्टिप्लाय बाय एस इज ग्रेटर दॅन क्यू मल्टिप्लाय बाय आर. द सेकंड कंडिशन मध्ये क्रॉस प्रोडक्ट, फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट हा सेकंड पेक्षा जर ग्रेटर असेल देन पी बाय क्यू इज ग्रेटर दॅन आर अपॉन एस. म्हणजेच फर्स्ट रॅशनल नंबर हा सेकंड रॅशनल नंबर पेक्षा काय असेल ग्रेटर असेल. वाय, जर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा ग्रेटर असेल तर. आणि थर्ड केस मध्ये जर पी मल्टिप्लाय बाय एस, आता फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट हा सेकंड पेक्षा जर लेस असेल दॅट मीन्स सेकंड रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन फर्स्ट वन. हे रॅशनल नंबर बद्दल थोडक्यात कंपॅरिझन पाहिलं, त्यालाच आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑर्डर रिलेशन बिटवीन रॅशनल नंबर असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय, इन शॉर्ट इट इज नोन एज कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. दोन रॅशनल नंबरची तुलना कशी करायची, म्हणजेच दोन रॅशनल नंबर आहेत, त्या दोनही रॅशनल नंबर पैकी कोणता रॅशनल नंबर हा ग्रेटर आहे हे जर डिसाइड करायचं असेल तर त्यासाठी हे तीन रूल आपल्याला अप्लाय करायचे. म्हणजेच काय, त्यासाठी आपण दोन रॅशनल नंबर कन्सिडर केले, सपोज पी बाय क्यू अँड आर अपॉन एस आर टू रॅशनल नंबर्स. ओके, आता हे दोन रॅशनल नंबर आहेत, तर ह्या दोन रॅशनल नंबर पैकी हे दोन्ही रॅशनल नंबर इक्वल कधी असतील, किंवा ह्या दोन पैकी फर्स्ट रॅशनल नंबर ग्रेटर कधी असेल, किंवा सेकंड कधी ग्रेटर असेल, त्यासाठी ह्या तीन कंडिशन दिल्यात. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, इफ द क्रॉस प्रोडक्ट ऑफ बोथ ऑफ देम इज इक्वल, जर दोघांचाही क्रॉस प्रोडक्ट पी इंटू एस अँड क्यू इंटू आर हा जर इक्वल असेल तर ते दोन्ही रॅशनल नंबर कसे असतील इक्वल असतील. ओके, आता पी इंटू एस हा जर क्यू इंटू आर पेक्षा जर ग्रेटर असेल तर फर्स्ट रॅशनल नंबर हा सेकंड पेक्षा ग्रेटर असेल. आणि थर्ड रूल इज इफ पी इंटू एस म्हणजे फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट हा सेकंड पेक्षा कमी असेल तर सेकंड रॅशनल नंबर हा काय असेल ग्रेटर असेल. फॉर एक्झाम्पल फाय बाय थ्री अँड 4 बाय 7 हे दोन रॅशनल नंबर आहेत. आता ह्यांच्यापैकी कोणता रॅशनल नंबर ग्रेटर हे आपल्याला डिसाइड करायचे. त्यासाठी मी काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, मग 5 इंटू 7 करणार, मग 5 इंटू 7 आणि 3 इंटू 4 करणार. ओके, ह्याच्यामध्ये 5 7 जा 35, 3 4 जा 12, विच वन इज ग्रेटर, कोणता प्रोडक्ट जास्त मोठा आहे, फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट इज ग्रेटर, फर्स्ट ग्रेटर आहे ना, म्हणून 5 अपॉन 3 इज ग्रेटर दॅन 4 अपॉन 7, म्हणून फर्स्ट रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन द सेकंड रॅशनल नंबर. दिस इज हाऊ वी आर कम्पेरिंग टू रॅशनल नंबर, त्यालाच आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑर्डर रिलेशन बिटवीन रॅशनल नंबर असं म्हणलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, कम्पेरिझन ऑफ रॅशनल नंबर. ह्या पॉईंटची जरी आपल्याला कोणत्याही एक्सरसाइज मध्ये गरज आता लागत नसेल तरी हाच पॉईंट आपल्याला परत फोर्थ चॅप्टर दॅट इज कम्पेरिझन ऑफ रेशो मध्ये, रेशो आणि प्रपोर्शन मध्ये पाहायचं आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, हे झालं हाऊ टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स. आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑन रॅशनल नंबर. रॅशनल नंबर वरती काही प्रॉपर्टी आपल्याला अप्लाय करता येतात, त्या आपल्याला प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. मग त्याच्या चार प्रॉपर्टीज आहेत आणि त्या चारही प्रॉपर्टी आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन साठी त्याचा युज करणार आहोत. मग त्याच्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात. सो फर्स्ट वन, प्रॉपर्टीज ऑन
रैशनल नंबर, रैशनल नंबर चे काय प्रॉपर्टी आहे ते आपण बघूयात. ओके, फर्स्ट वन एडिटिव प्रॉपर्टी. एडिटिव प्रॉपर्टी, आता ही प्रॉपर्टी जरी आपल्याला नसेल तरी काय हरकत नाही, आपण दुसरी प्रॉपर्टी पाहूयात. आपल्याला इथे चार प्रॉपर्टीचा कोणता स्टडी करायचा बघा. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह. सेकंड वन असोसिएटिव्ह. थर्ड वन आयडेंटिटी. अँड लास्ट वन दॅट इज फोर्थ वन दॅट इज इनवर्स प्रॉपर्टी. आणि ह्या चारही प्रॉपर्टीचा स्टडी आपण कुणासाठी करणार आहोत, फॉर ऍडिशन अँड फॉर मल्टिप्लिकेशन. ओके, बिकॉज दिस फोर प्रॉपर्टीज आर नॉट ऍप्लिकेबल फॉर सबट्रॅक्शन ॲज वेल ॲज डिव्हिजन. म्हणून आपण ते फक्त ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन साठीच पाहणार आहोत, सबट्रॅक्शन साठी किंवा डिव्हिजन साठी काय अप्लाय होत नाही ते पण आपण सायमल्टेनियसली इथे पाहूयात साईड बाय साईड. म्हणजे तुमच्या लक्षात येईल वाय वी आर अप्लाइंग ओनली दिस प्रॉपर्टीज टू ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता ऑलरेडी तुम्हाला हे रूल माहित आहेत, ही प्रॉपर्टी आपल्याला ऑलरेडी माहित आहे, पण ह्याच प्रॉपर्टीला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात हे आपल्याला माहित नाहीये. ते पहा, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, तर आपल्याला ऍडिशनचा एक रूल माहित आहे. मला सांगा वन प्लस टू किती होतो, गुड, थ्री. मग मला सांगा आता टू प्लस वन किती होईल, आन्सर तेच आहे. सर म्हणतात तुम्ही फक्त उलट विचारले, राईट. तर त्यालाच आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. म्हणजेच काय, तर ए प्लस बी ह्यांची ऍडिशन केली किंवा बी प्लस ए ह्या दोघांची ऍडिशन केली, ते दोन्ही ऍडिशन काय असणार आहे, सेमच असणार. म्हणजेच काय, वन प्लस टू केली काय किंवा टू प्लस वन केली काय, त्या दोघांचे आन्सर कसं असणार आहे, सेम असणार आहे. देअरफोर दिस प्रॉपर्टी इज नोन ऍज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि ही झाली ऍडिशन साठी. आता तुम्ही म्हणता सबट्रॅक्शन साठी, आता सबट्रॅक्शन साठी काय अप्लाय होत नाही पहा. मला सांगा वन मायनस टू आणि टू मायनस वन, आता मी उलटे केलं, वन मायनस टू आणि टू मायनस वन, आन्सर सेम येईल का, नाही. वन मायनस टू साठी आन्सर येईल मायनस वन आणि टू मायनस वन साठी आन्सर येईल प्लस वन. दॅट्स वाय दिस प्रॉपर्टीज वी आर नॉट अप्लाय ऑन सबट्रॅक्शन ॲज वेल ॲज डिव्हिजन. ओके, आता हे कोणासाठी पाहिलं आपण, ऍडिशन साठी. सेम दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा टू फाय जा टेन, फाय टेन जा टेन. म्हणजे इथे फॉर ऍडिशन ऑर फॉर मल्टिप्लिकेशन ऑर्डर ऑफ इलेमेंट इज नॉट नेसेसरी. इथे तुम्हाला ऑर्डर गरजेची आहे का, नाहीच. कारण ए इंटू बी काय किंवा बी मल्टिप्लाय बाय ए काय, दोघांचंही आन्सर काय असणार आहे, सेम. म्हणजेच कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, फॉर ऍडिशन ऑर मल्टिप्लिकेशन ऑर्डर ऑफ नंबर इज नॉट नेसेसरी. इथे ऑर्डर आपल्याला गरजेची नाही, देअरफोर दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट, सेकंड वन इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ब्रॅकेटचं रिलेशन आहे. ब्रॅकेटचं रिलेशन म्हणजे कसं मला सांगा, पाहता ए प्लस बी प्लस सी. आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीज फक्त दोनच नंबर पाहिले होते, वन प्लस टू आणि टू प्लस वन. आता मी तीन नंबरचा यूज करतो. ओके, पहिल्यांदा मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं ए प्लस बी आणि त्यांची सम केल्यानंतर प्लस सी केले. ह्याचा मिनिंग काय, किंवा ए प्लस ब्रॅकेटमध्ये आता मी दुसरे दोन नंबर घेतले. फॉर एक्झाम्पल जसं आपण फर्स्ट मध्ये सांगितलं, ऑर्डर ऑफ नंबर इज नॉट नेसेसरी फॉर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, राईट. लाईकवाईज इट इज ऑल्सो नॉट इम्पॉर्टंट इन असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता इथे असोसिएटिव्ह साठी मी तीन नंबर घेतले, म्हणजे मोर देन टू नंबर घेतलेत. मला सांगा वन प्लस इन ब्रॅकेट टू प्लस थ्री हे असं केलं काय, किंवा वन प्लस टू प्लस थ्री म्हणजे इन ब्रॅकेट वन प्लस टू बाहेर प्लस थ्री. आता ह्या दोघांचा आन्सर सेम येईल का डिफरंट येईल, आन्सर नेहमी सेमच येणार आहे. मला सांगा आता काय करणार आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. सो वन प्लस टू प्लस थ्री फाईव्ह, वन प्लस फाईव्ह सिक्स. ओके, इथे वन प्लस टू
3 + 3 6 म्हणजेच काय, इथेही ऑर्डर ऑफ नंबर इज अजिबात नेसेसरी नाही, म्हणजे आपल्याला गरजेची नाही. सो त्यालाच आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणलं. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, आउटसाइडला सी घेतला आणि तेच ऑपरेशन सेम मी फर्स्ट नंबर ब्रॅकेटच्या आउटसाइडला घेतला आणि सेकंडचे दोन नंबर काय केले ब्रॅकेट मध्ये लिहिले, तरी सुद्धा त्यांचा आन्सर काय आलं सेम आलं. देअरफॉर दिस प्रॉपर्टी इज नोन एज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. सिमिलरली तीच प्रॉपर्टी आपण मल्टिप्लिकेशन साठी अप्लाय करणार आहोत. मल्टिप्लिकेशन साठी कसे, समज मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही तीन नंबर कन्सिडर करा, ओके ए बी अँड सी. मी जर फर्स्ट टू नंबरचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट मध्ये केलं आणि थर्ड वर मी ह्या आउटसाइडला घेतलं, ओके त्यांचं मल्टिप्लिकेशन, आणि आता मी काय करतोय फर्स्ट नंबर ब्रॅकेटच्या आउटसाइडला घेतोय सेकंड ओव्हरचं मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजेच ए इंटू बी इंटू सी. म्हणजे थोडक्यात काय, सपोज 2, 3 and 5 आर 3 नंबर, हे 3 नंबर आहेत, ओके मी काय करतोय फर्स्ट ब्रॅकेट मध्ये मी 2 आणि 3 मल्टिप्लिकेशन करतोय आणि येणाऱ्या मल्टिप्लिकेशनला 5 ने मल्टिप्लाय करतोय, आणि सेकंड मध्ये काय करणार आहे मी 2 हा आउटसाइडला घेतोय आणि शेवटचे दोन नंबर हे ब्रॅकेट मध्ये मी मल्टिप्लाय करतोय. आता हे दोघांचा आन्सर सेम येईल का डिफरंट, हापूस सेमच येणार, चेक करूयात. 2, 3 = 6 आणि 6, 5 = 30, ओके आधी ब्रॅकेट सॉल्व करा. 3, 5 = 15, 15 × 30. हिअर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी मध्ये सुद्धा ऑर्डर ऑफ नंबर नेसेसरी नाही. सो ही झाली असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ओके नाव थर्ड वन इज आयडेंटिटी. आयडेंटिटी तुम्ही म्हणता हे आयडेंटिटी प्रॉपर्टी काय, आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणजेच काय, ही प्रॉपर्टी सुद्धा आपण कोणासाठी पाहणार आहे, फक्त एडिशन आणि मल्टिप्लिकेशन. आयडेंटिटी म्हणजेच काय, कोणत्याही नंबरला आपण ऍड करताना असा कोणता नंबर आहे की तो नंबर ऍड केल्यानंतर त्या पर्टिक्युलर नंबरची आयडेंटिटी चेंज होत नाही. म्हणजेच कसं, वन आहे तर वनची आयडेंटिटी मला चेंज नाही करायचं, मला वनच ठेवायचं आहे, तर त्याच्यामध्ये मला कोणता नंबर ऍड करावा लागेल, ऑफकोर्स 0. सो इन ऍडिशन 0 इज द ऍडिटिव्ह आयडेंटिटी, म्हणून ऍडिशन मध्ये 0 ला आपण काय म्हणतो, ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणतो. का, कारण कोणत्याही नंबर मध्ये जर आपण 0 ऍड केला तर त्या नंबरची आयडेंटिटी चेंज होत नाही, म्हणजे तोच नंबर आपल्याला रिटर्न मिळतो. ए प्लस 0 केलं काय किंवा 0 + a केलं काय, आपला आन्सर हे ऑलवेज काय मिळणार आहे, एच. म्हणून ऍडिशन मध्ये ऍडिटिव्ह आयडेंटिटी मध्ये कोण काम करतं, तर 0. सो 0 इज कॉल्ड ऍडिटिव्ह आयडेंटिटी फॉर ऍडिशन. आता मल्टिप्लिकेशन मध्ये सांगायचंय, असा कोणता नंबर आहे की ज्या पर्टिक्युलर नंबर बरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर तो त्या नंबरची आयडेंटिटी चेंज होऊ देत नाही, असा कोणता नंबर आहे. सो राईट, वन. म्हणजेच जर ए बरोबर आपण 1 मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर आहे आपल्याला ऑलवेज काय मिळणार आहे, एच. हिअर ए ची आयडेंटिटी चेंज होते का, नाही. सो 1 × a ऑर ए इंटू 1 इज ऑलवेज सेम, दॅट इज ए. म्हणून दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात, इन ऍडिशन 0 इज कॉल्ड ऍडिटिव्ह आयडेंटिटी अँड इन मल्टिप्लिकेशन 1 इज कॉल्ड मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 1 हा काय म्हणून काम करतो, तर मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणून काम करत असतो, कारण की तो त्या पर्टिक्युलर नंबरची आयडेंटिटी चेंज होऊ देत नाही. म्हणून एडिशन मध्ये 0 ला आपण ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणतो आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 1 ला आपण मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी असं म्हणतो. ओके दिस इज व्हॉट थर्ड प्रॉपर्टी आयडेंटिटी. अँड लास्ट वन, दॅट इज इनव्हर्स प्रॉपर्टी. तर इनव्हर्स म्हणजेच काय, फार सिम्पल आहे, ऑलरेडी आपण पाहिलेले. इनव्हर्स म्हणजेच काय, कोणत्याही नंबर मध्ये असा एक नंबर ऍड करायचा आहे की त्या दोघांची ऍडिशन ही 0 आली पाहिजे. सो असा कोणता नंबर आहे, फॉर एक्झाम्पल 2 नंबर, हा 2 मध्ये असा कोणता नंबर ऍड करावा लागेल जेणेकरून त्यांची ऍडिशन ही 0 येईल, राईट. जर 2 मध्ये मी -2 ऍड केला तर ह्या दोनही नंबरची ऍडिशन ही कंपल्सरी किती येईल, 0. देअरफोर -2 इज द इनव्हर्स ऑफ 2, म्हणून -2 हा 2 चा काय झाला, इनव्हर्स झाला. का,
तर आपल्याला त्या दोघांची ऍडिशन किती हवी आहे? झिरो. सो लाईक वाईज इनवर्स प्रॉपर्टी मध्ये काय सांगतोय आपण पहा, ए हा नंबर आहे तर ह्या नंबर मध्ये आपल्याला असा एक नंबर ऍड करायचा आहे की त्या दोघांची ऍडिशन काय आली पाहिजे? झिरो. सो ए चा इन्वर्स काय येईल? ए चा इन्वर्स येईल मायनस ए. जस्ट आपल्याला काय लिहायचंय? कोणत्याही नंबरचा अपोजिट नंबर लिहायचा आहे. सो फाईव्ह चा इन्वर्स काय येईल? ऍडिटिव्ह इन्वर्स, हा नॉट मल्टिप्लिकेटिव्ह. कारण आपण ही प्रॉपर्टी कोणासाठी पाहतोय? आता ऍडिशन साठी. ऍडिशन साठी असेल तर त्याला ऍडिटिव्ह इन्वर्स म्हणतात, आणि मल्टिप्लिकेशन असेल तर त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स असं म्हणतात. ओके, सो फॉर ऍडिशन मायनस ए इज द ऍडिटिव्ह इन्वर्स ऑफ ए. ऍडिटिव्ह इन्वर्स हवा असेल तर त्या नंबरचा फक्त आपल्याला अपोजिट नंबर लिहायचा. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द ऍडिटिव्ह इन्वर्स ऑफ फाईव्ह? राईट, मायनस फाईव्ह इज द ऍडिटिव्ह इन्वर्स ऑफ फाईव्ह. ओके, व्हॉट इज द ऍडिटिव्ह इन्वर्स ऑफ मायनस सेवन? जस्ट राईट द अपोजिट नंबर. मग मायनस सेवनचा अपोजिट काय असेल? प्लस सेवन इज द ऍडिटिव्ह इन्वर्स ऑफ मायनस सेवन. देअरफोर इन्वर्स प्रॉपर्टी काय सांगते? ए प्लस मायनस ए इज इक्वल्स टू झिरो. सो ऍडिटिव्ह इन्वर्स लिहायचं म्हणजे काय करते? जस्ट कोणत्याही नंबरचा अपोजिट नंबर लिहायचा. मायनस इलेव्हन असेल तर मायनस इलेव्हन साठी ऍडिटिव्ह इन्वर्स काय असेल? प्लस इलेव्हन. मायनस फिफ्टीन असेल त्यासाठी ऍडिटिव्ह इन्वर्स काय असेल? प्लस फिफ्टीन. ओके, प्लस एट असेल तर त्यासाठी ऍडिटिव्ह इन्वर्स काय असेल? मायनस एट. जस्ट राईट द अपोजिट नंबर ऑफ ए गिव्हन नंबर, त्यालाच आपण म्हणतो ऍडिटिव्ह इन्वर्स. अँड द लास्ट थिंग इज मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स लिहायचा. म्हणजेच काय करायचं? जस्ट टेक द रेसिप्रोकल, त्या नंबरचा रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजेच काय करायचंय? फॉर एक्झाम्पल, आता ए मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स करायचं म्हणजेच काय? जसं ऍडिशन मध्ये त्या दोघांची ऍडिशन झिरो हवी होती, तसं मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचा मल्टिप्लिकेशन किती हवा असेल आपल्याला? वन. राईट, सो मग ए चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय येईल? जस्ट टेक इट्स रेसिप्रोकल. सो ए चा रेसिप्रोकल काय असेल? वन अपॉन ए. मग फाईव्ह चा रेसिप्रोकल काय असेल? वन अपॉन फाईव्ह. व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ सेवन? दॅट इज वन अपॉन सेवन. चेक करा मल्टिप्लिकेशन, फाईव्ह फाईव्ह गेट कॅन्सल, सेवन सेवन गेट कॅन्सल. मल्टिप्लिकेशन ऑलवेज काय येईल आपलं? वन. ओके, सो फॉर मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स जस्ट टेक द रेसिप्रोकल ऑफ ए गिव्हन नंबर. आपल्याला फक्त दिलेल्या नंबरचं काय घ्यायचं आहे? रेसिप्रोकल घ्यायचं. दॅट इज वन. ए चा रेसिप्रोकल काय येईल? वन अपॉन ए. अँड देन वी गेट अ मल्टिप्लिकेशन ऍज वन. ओके, आयडेंटिटी आणि इन्वर्स मध्ये डिफरन्स काय? तर आयडेंटिटी प्रॉपर्टी मध्ये आपल्याला त्या पर्टिक्युलर नंबरची प्रॉपर्टी चेंज होऊ द्यायची नाही. म्हणून ऍडिशन साठी आपण काय करतो? झिरो ऍड करतो. आणि मल्टिप्लिकेशन साठी काय करतो? आपण वन ने मल्टिप्लाय करतो. अँड फॉर इन्वर्स प्रॉपर्टी ऍडिटिव्ह इन्वर्स साठी त्याचा अपोजिट नंबर घेणार आहे, आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स साठी त्याचा काय घेणार आहोत? रेसिप्रोकल घेणार आहोत. ओके, एकदा ह्या चारही प्रॉपर्टी व्यवस्थित पाहून घ्या. ओके, देन वी क्लिअरली अंडरस्टँड कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, आयडेंटिटी अँड इन्वर्स ऑन ए रॅशनल नंबर. दीज आर द फोर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज रिगार्डिंग रॅशनल नंबर्स. ओके, हियर आय गेव सम एक्झाम्पल्स फॉर होमवर्क विच आर बेस्ड ऑन प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, सो द फर्स्ट क्वेश्चन इज वी हॅव टू राईट द ऍडिटिव्ह इन्वर्स फॉर द फॉलोइंग नंबर्स. तुम्हाला फक्त ह्या दिलेल्या चार नंबरसाठी काय लिहायचं आहे? ऍडिटिव्ह इन्वर्स लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. ओके, आता इथे तुम्हाला काही नंबर्स येतोय, त्या नंबरसाठी तुम्हाला काय लिहायचं आहे? मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स लिहायचं आहे. मायनस सेवन, टू बाय थ्री, सॉरी दुसरा नंबर घ्यायचा आहे, इलेवन अपॉन फिफ्टीन, ट्वेल्व, लास्ट थिंग दॅट इज वन अपॉन नाईन. ओके, ह्या चार नंबरसाठी तुम्हाला काय लिहायचं? मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स लिहायचं आहे. अँड द लास्ट वन, विच नंबर इज कॉल्ड ऍडिटिव्ह आयडेंटिटी अँड द मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. ओके, write answers for all the three questions and submit it in our WhatsApp group. And last thing which is important for us, stay home, stay safe and keep practicing. Thank you.